विद्यानिकांत शिपाई त्या भागामध्ये पोहोचला. त्याने त्या पोराचा शोध घेतला. गजानन आणि काळूला सावयाकडे घेऊन आले. झाडावर चढण्याचा तुमचा खेळ बघून महाराज खुश झालेले आहेत. हा खेळ महाराज राणी साहेबांनी पाहायचा आहे. उद्या तिसऱ्या परी तुम्ही दोघेही राजवाड्यात या, विद्याधिकाऱ्याने या दोन्ही मुलांना सांगितलं. गजानन हा यशवंतराव माणिकचा तर काळू रहीम चाबुकस्वारचा मुलगा होता. महाराजाने पोरांना राजवाड्यात बोलावले. गल्लीत वार्ता पसरली. पोरांची उत्सुकता वाढली. तरीही घरच्यांना काळजी वाटू लागली, कारण महाराज खूप शिस्तीचे होते. दुसरा दिवस उघडला. विद्याधिकाऱ्यांनी पोरांना राजवाड्यात आणले. दोघांचे सदरे मळलेले होते, पण चेहरा मात्र तरतरी होती. राजवाड्याच्या समोर मोठं असे एक झाड होत. महाराज आणि राणीसाहेब पोरांना घेऊन तिथे आले. बरोबर तीन राजपुत्र सुद्धा होते. बसण्यासाठी बाजूला सोफे ठेवण्यात आलेले होते. काय नाव बाळानो तुमचं? महाराजांनी विचारताच गजानन म्हणाला, माझं नाव गजानन माणिक आणि हा काळू चाबुकस्वार. छान छान. आम्ही परवा तुमचा सूर पारंबीचा खेळ पाहिला. आज तो तुम्ही राणी साहेबांना दाखवा. गजानन काळूला खून केली. मानकऱ्यांनी सूर तयार ठेवला होता. दीड हात लांब व करंगळीच्या जाळीची ती काठी होती. काळून सूर हाती घेतला. एक पाय थोडा उचलून पाया खालून सूर फेकला. गजानन तो सूर आणायला धावला. तोपर्यंत काळू सर 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 झाडावर चढला. काळू आणि गजाननची झाडावर चढण्या उतरण्याची कसरत सुरू झाली. शेवटी गजानन काळूला पकडलो. आता गजानन सूर फेकला आणि सरकन झाडावर चढला. काळू सूर आणून त्याच्या मागे चढला. गजानन फांदीच्या टोकावर जाऊन लटकला. काळू जवळ येताच त्यानं जमिनीवर उडी मारली. पुन्हा तो खडावर चढला.